राज्यसभा निवडणुकी संदर्भातली या घडीची राज्यातली सर्वात मोठी बातमी आहे. संभाजीराजे छत्रपती यांना अपक्ष म्हणून शिवसेना पाठिंबा देणार नाही असं पक्ष प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय. त्यांना विरोध नाही पण अपक्ष म्हणून पाठिंबाही नाही असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय. शिवसेना राज्यसभेच्या दोन जागा लढणार आहे. संभाजीराजे यांनी शिवसेनेमध्ये यावं असं आम्ही सांगितलंय आणि आता त्यांनी निर्णय घ्यायचा आहे असं राऊत यांनी म्हटलंय. असं लक्षात येत आहे की त्यांच्याकडे मतं नाहीये. मतं नाहीयेत मग त्यांनी आमच्याकडे मतं मागली. आता आम्ही कशी मतं देणार? आम्हाला शिवसेनेचं मतं निवडून आणायचं आहे. अपक्ष नाही, आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही. मग ते कोणीही असो शिवसेनेचं उमेदवार आहे. आम्ही त्यांना सांगितलं प्रस्ताव नाही. आम्ही सांगितलं की तुम्ही शिवसेनेत या आणि शिवसेनेचं उमेदवार व्हा. राज्यसभेत शिवसेनेचा एक खासदार आम्हाला वाढवणं गरजेचं आहे. तुम्ही थोडंसं एक पाऊल पुढे या, आम्ही दोन पावलं मागे जाऊ. तुम्ही छत्रपती आहात, आता निर्णय त्यांचा आहे. पण मी सांगतोय ना, मी सांगतो पण कोणत्याही परिस्थितीमध्ये दोन उमेदवार हे शिवसेनेचेच निवडून जातील आणि ते पक्के शिवसैनिक असतील. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24